नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण चटपटा पेरूवडी करूया। खूप छान लागतात, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। चाट मसाला तिखट टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते, करून पहा। पेरू स्वच्छ धुवून घेतले, टाकून कट करून घेऊया। जरा पिकलेला पेरू कधी पण चिरूनच कुकरला लावा, कारण एकदा आत आळी असतात। कुकर या भांड्यात पाणी घालू नका। कुकर मध्ये पाणी घातले, चिट्टी करून घेऊया। कुकरला शिजवून घेतले, आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। त्याला फिरवून घेतलं तर गाळून घेऊया। फक्त पेरूच्या फोडी फिर शिजवलेले घालून द्या, पाणी वगैरे घालायला लागत नाही। आपण गाळून घेऊया शिल्लक। एक कप साखर, एक कप पेरूचं गर, एक चिमूट कलर, वेलदोडे पावडर। मीठ चवीनुसार थोडस मीठ घाला, म्हणजे छान टेस्ट येते। पासा हातात गोळ आलं की समजायचं ते। छान सेट झालं, मग आपण कट करूया।
गोड पेरूवडी तयार झालं. आता त्याच्यावर थोडस चाट मसाला, तिखट काश्मीरी लाल तिखट, खूप मस्त लागत असं चटपटी करून पा, मुलांना तर खूपच आवडेल.